राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राजकीय क्षेत्रातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. ती म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा तर भाजपला वाट्याला 6 जागा येण्याची माहिती मिळते. सूत्रांच्या हवाल्यातून ही माहिती मिळते. राज्यात नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरलाय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली आहे. अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाणार आहे. असं आहे की हे 12 नॉमिनेटेड जे आमदार आहे ते प्रत्येक पक्ष आपापल्याकडून यादी मुख्यमंत्रीकडे देतील आणि मग त्याप्रमाणे योग्य निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या शिफारशीच्या नंतर राज्यपालकडे पाठवण्यात येईल. भाजप हे संविधानाला न मानणारा पक्ष आहे हे आपण पाहिलं की ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्या 12 आमदारांची नावं पाठवली होती ती नियमानी पाठवली होती पण केंद्राच्या सरकारच्या दबावामुळे त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुद्दामून ते काटकारस्थान केलं, फाईल दाबून ठेवली, त्याच्यावरचं निर्णय घेतला नाही आणि शेवटी सरकार बदलवण्यामध्ये त्यांना यश आलं. सरकार एक प्रकारे भयानी भ्रष्टाचारांनी बदललं गेलं ही तेवढं स्पष्ट आहे. कामकाज सल्लागार समितीची आज बैठक आहे. सुदैवानं त्याचा मी एक सदस्य आहे. त्याच्यामध्ये जे काय होईल ते त्याच्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. 12 आमदारांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजपाचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा निर्णय घेतील.